सगळे फुलाचे या गुच्छ ये फुलाचेच आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या ॲग्रोप्रधान या यूट्यूब चॅनेलमध्ये. शेतकरी बांधवांनो, सध्याच्या घडीला आपल्याला दिसतं आहे का टोमॅटोमध्ये आता फ्लावरिंगचा काळ चालू आहे. अशा फ्लावरिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे का आता आपण आपल्या फुलांना सेटिंग होण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नेमकं टोमॅटो ह्या पिकामधला फ्लावर कसा आहे, म्हणजे ते फूल कोणतं आहे, त्याच्यामध्ये होणारं पॉलिनेशन कशा प्रकारचं आहे आणि त्या पॉलिनेशनसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहे हे लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी पुढील काही माहिती तुम्हाला सांगतो आहे, त्या माहितीच्या आधारावर जर तुम्ही काही ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस वापरल्या, हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिस वापरल्या, काही स्प्रे घेतले आणि योग्य ते न्यूट्रिशन दिलं तर नक्कीच तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तुमच्या टोमॅटोच्या झाडाला फुलधारणा आणि त्याचबरोबर फलधारणा फर्टिलायझेशन झालेलं दिसून येईल. नरकेसर आणि पुंकेसर हे एकाच फुलावर असल्यामुळे टोमॅटो या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्वपरागीभवन होताना दिसून येतं. आपल्याला जवळजवळ माहीत असेल का कोणत्याही पिकाला जर परागीभवन चांगल्या पद्धतीने घडून आणायचं असेल तर त्यामध्ये बोरॉन किती चांगल्या पद्धतीनं काम करतो, बोरॉनची मात्रा जेवढी चांगली राहील तेवढी ती पराग नलिका तयार होण्यासाठी मदत होत असते आणि कॅल्शियमची मात्रा जेवढी चांगली राहील तेवढी ती पराग नलिकेची भित्तिका जी आहे ती चांगल्या पद्धतीनं तयार होत असते. जवळजवळ आपल्याला काही असे संप्रेरकं पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे संप्रेरकं म्हणून ओळखतो, ज्यांचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला ह्या टोमॅटोसारख्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फर्टिलायझेशन म्हणजेच फळधारणा फुलांपासून फळामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. त्याच्यासाठी कोणकोणते नियोजन आपण करू शकतो हे मी तुम्हाला आता सांगतो. शेतकरी बांधवांनो, जवळजवळ मार्केटमध्ये सध्या बोरॉन जे ऑक्टोबोरेट सापडतं आहे ते ऑक्टोबोरेट आपल्याला मार्केटमध्ये भेटतं आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्सिबोर नावाने ॲम्युनोचिलेटेड असं बोरॉन आणि कॅल्शियम पण मार्केटमध्ये दिसून येत आहे. या बोरॉनचे स्प्रे जर आपण फ्लावरिंगच्या काळामध्ये घेतले, प्रति लिटरला 1 ग्रॅम घेऊन जर आपण त्याचा स्प्रे घेतला तर अशामुळे काय होतं, हे स्वपरागीभवन होणारं हे जे टोमॅटोचं झाड आहे त्याची जी परागनलिका आहे ती तयार व्हायला खूप मदत होते आणि त्याच्यावरचे जे एकदमच वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीनं फर्टिलायझेशन आपल्याला झालेलं दिसून येतं आणि फळधारणा वाढते. अशाच वेळेस आपल्याला झाडामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसची मात्रा पण हाय लेवलला ठेवायची, कारण फॉस्फरस आणि पोटॅशियम जर जास्त असलं तर नक्कीच आपल्याला आपल्या पिकामधली जी रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते पण परागीभवनाला सुद्धा ह्या पोटॅशियम आणि फॉस्फरसचा खूप फायदा होत असतो. फ्लावरिंगच्या काळामध्ये जर 2 स्प्रे आपण बोरॉनचे घेतले तर नक्कीच त्याद्वारे आपल्याला फायदा झालेला दिसून येईल. दुसरं म्हणजे संप्रेरकांमध्ये आपण काय वापरू शकतो, संप्रेरकांमध्ये नायट्रोबेंझिन आपल्याला सध्या मार्केटमध्ये भेटतं आहे, त्यानंतर प्लॅनोफिक्स जे बायर कंपनीचं होतं पण त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो नॅप्थेलिक ॲसिडिक ॲसिड जो आहे तो नॅप्थेलिक ॲसिडिक ॲसिड किंवा ते प्रति 100 लिटरला 30 ते 40 ml घेऊन जर आपण त्याचा स्प्रे घेतला किंवा 200 लिटरला 30 ते 40 ml घेऊन त्याचा आपण जर स्प्रे घेतला तर नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे ह्या पिकावर दिसून येतील आणि फळधारणा आणि फुलधारणा वाढेल. तर फुलधारणा चांगली झालेली असेल तर नक्कीच पुढच्या काळामध्ये तुम्हाला लवकर माल हातात भेटतो आणि तुम्हाला मार्केटला पोहोचवल्यानंतर आपली जी आर्थिक चढाओढ आहे ती साध्य करण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध होत असतात. शेतकरी बांधवांना तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला फोनद्वारे विचारू शकता, माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, व्हॉट्सअपमध्ये माझा नंबर आहे, आपले काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपद्वारे व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे मी तुम्हाला नेहमी भेटत असतो. तुमच्या काही अडचणी असतील त्या विचारा, काही रोगाविषयी किडेविषयी त्याचबरोबर फळधारणा फुलधारणा टोमॅटोची फुगवण कशी व्हावी यासाठी सर्व मार्गदर्शन आपण करत असतो. तो आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटेल नवा विषय नवी चर्चा करायला. धन्यवाद.